कार्यक्रमाचे अध्यक्ष भोला साहेब, या तालुक्याचे दंडाधिकारी नाईक साहेब, खैरे साहेब आणि पाटील साहेब, याशिवाय आपल्या पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुटकुळे साहेब, शहरातील आणि तालुक्यातील सर्वच सन्माननीय नागरिक, प्रतिष्ठित राजकीय क्षेत्रातील व्यक्ती तसेच पत्रकार बांधव, गेल्या वर्षी आपण आतल्या पडवीमध्ये शांतता कमिटीची बैठक घेतली होती, आपल्याला आठवत असेल. संतोषजींनी हेच मुद्दे मांडले होते, आत्ता मांडले ते. खऱ्या अर्थाने साहेब, मी आपल्याला आश्वासन देतो की पाथर्डी तालुक्यामध्ये यापूर्वी कधीही जातीय सलोखा बिघडलेला नाही आणि बिघडणार नाही. या ठिकाणी फक्त आपल्याला काय करायचंय की दोनही जे सण आहेत ते चांगल्या पद्धतीने, म्हणजे गणपती उत्सव जो आहे तो मांगल्याचं प्रतीक आहे, किंवा काहीतरी आपल्याला चांगलं शिकायचंय आणि त्यासाठी आपल्याला तो चांगल्या वातावरणामध्ये आदर्श अशा नीतीमूल्य जवळपासून तो पार पाडला पाहिजे, यासाठी ही शांतता कमिटीची बैठक बोलवलेली आहे. म्हणजे ओला साहेबांच्या आधी कधीही शांतता कमिटीची बैठक अशा स्वरूपात झालेली मी, संतोषजी, मी पाहिलेली नाही. खऱ्या अर्थाने जे चांगलं काम आहे त्याची आपण स्तुती केली पाहिजे. पोलीस हे साध्या वेशामध्ये पण असतात, त्यांना सर्व गोष्टीची माहिती असते. साहेब, मोठा देवीच्या वेळेला आपण बैठक घेतली होती, त्या ठिकाणी आपण काही नियम अंमलबजावणी केली होती. अतिशय चांगलं नवरात्र उत्सव साजरा झाला होता, म्हणजे त्याबद्दल आपलं पोलीस प्रशासनाचा आम्ही सत्कार पण केला होता या ठिकाणी, पत्रकारांनी केला होता. प्रथमतः पत्रकारांनी पोलीस निरीक्षक साहेबांचा आणि म्हणजे आपले प्रतिनिधी म्हणून त्यांचा सत्कार केला होता. म्हणजे त्याच पद्धतीने आमच्या तालुक्यातील गणपती उत्सव आणि ईद ए मिलाद हा कार्यक्रम साजरा व्हावा. काही फक्त एक सजेशन मी या ठिकाणी देणार आहे साहेब. ट्रॅफिक असते, ट्रॅफिक जर कोंडली तर लॉ अँड ऑर्डर त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो. त्यासाठी चौकामधलं ट्रॅफिक नियंत्रण झालं पाहिजे. आपला पोलीस स्टेशनचा पोलीस, ट्रॅफिक हवालदार, दोन पोलीस तिथे त्या ठिकाणी उभा असतात. बिचारे पेनल्टी मारत असतात, परंतु रस्ता, त्याच्या बाजूला फेन्सिंग आणि त्याच्या पुढं टपरी आणि टपरीच्या पुढं पार्किंग लावून मावा घ्यायला ड्रायव्हर थांबतो साहेब. ट्रक फोर व्हीलर 12 टायर क्रॉस होत नाही. आम्ही अनेक वेळा ते मुद्दे मांडले, साहेब तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करतात, पण ह्या कारवाईसाठी राष्ट्रीय महामार्ग, पालिका, MSEB यांची साथ हवी असते, परंतु ती साथ मिळत नाही, त्यामुळे पोलीस सुद्धा काही करू शकत नाही. खऱ्या अर्थाने पालिकेचे साहेबांनी सगळे कामं सोडून या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे होतं साहेब. DJ, फ्लेक्स आणि अतिक्रमण हे लॉ अँड ऑर्डर साठी बिघडण्यासाठी सगळ्यात मोठं कारण आहे. MSEBचे इथं कुणी अधिकारी आलेले आहेत का? हां, MSEBचे अधिकारी. फ्लेक्स साहेब, सहकार बँक चौकामध्ये हाय व्होल्टेज लाईनला फक्त अर्धा फूट राहील अशा अंतराने फ्लेक्स लावलेले आहेत, मोठी जीवितहानी होऊ शकते. अतिक्रमण येतं, थेट दुधाच्या गाडा रस्त्याच्या मध्यभागी येतो, याच्यावरती कारवाई झाली पाहिजे साहेब. पोलीस प्रशासनावरचा ताण कमी होईल, आत्ता नाही, नेहमीच कारवाई झाली पाहिजे. त्यानंतर साहेब, मी सर्वांचा आदर करून या ठिकाणी सांगतो, गणपती उत्सव आहे, आपल्याला गणपती पाहायचा आहे, त्यासमोरचे आरस पाहिजेत. राजकीय व्यक्तींचे अनावश्यक फ्लेक्स कृपा करून तुम्ही ह्या गणपती उत्सवात लावू नका, लावूच नका. तेच चेहरे पाहून ना वीट आला आधी तर बिंबीच्या देठापासून सांगतो, नका लावू. खूप त्रास होतो त्याचा, आणि काय असतं, पात्रता असताना ती फ्लेक्स लावले पाहिजे. कुठंतरी गुन्ह्यामध्ये आहे, पॉस्कोमध्ये तो आरोपी आहे, त्याचा एकदम काळा असतो, तो गोरा बनवतात आणि चौकामध्ये एवढे मोठाले फ्लेक्स लावतात, आणि ते काय महिला आणि मुलींसमोर, शाळकरी मुलींसमोर काय आदर्श जाणार आहे साहेब. ते फ्लेक्स पहिले थांबवा, पालिका प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी साहेब. आणि दुसरी गोष्ट, DJ, सगळ्यात जास्त वातावरण शांतता, लॉ अँड ऑर्डर आणि मानसिक DJ. साहेब किती म्हटलं, गणपती उत्सव आहे, DJ वाजवणार आहे. मी कट्टर हिंदुत्ववादी आहे, मी सणाच्या विरोधात नाही, तुम्ही वाजवा, परंतु कोर्टाने काही नियम घालून दिले. शिवाय सामाजिक भान पण ठेवा, अतिशय अश्लील गाणे वाजवायचे त्या ठिकाणी आणि सगळं वातावरण डिस्टर्ब करून टाकायचं. तर याच्यासाठी साहेब DJ वाल्यांची सेपरेट मीटिंग घ्या तुम्ही.
त्यांच्यावर तसं नियंत्रण येणार नाही. त्यांच्याकडून अंडरटेकिंग घ्या तुम्ही आणि त्यांना तंबी अशी भरा. तुम्ही मोठा दिवीला जसं सांगितलं होतं की थानेदार आजच्या होणार तो वो रिजन में कुछ भी गलत काम नाही होऊ सकता. आमचे थानेदार अतिशय चांगले आहेत, फक्त तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. त्यांना खुला हात द्या तुम्ही. डीजेवाले आपल्याला चांगलं आहे म्हणजे गणपती ह्या आठ विद्यांचा मालक आहे आणि आपल्याला अतिशय मांगल्यपूर्ण वातावरणामध्ये हा उत्सव साजरा करायचा. फक्त पोलीस पालिका पीडब्ल्यूडी किंवा इतर प्रशासन आहे यांची जबाबदारी नाही, आपली पण जबाबदारी आहे. आपण जर दोन पावलं पुढे गेलं तर पोलिसांना आपण त्या यांनी जाब विचारू शकतो किंवा सजेशन देऊ शकतो. त्यामुळं ह्या दोन तीन गोष्टी फ्लेक्स डीजे किंवा अतिक्रमण आणि जे साहेब महत्वाचा मुद्दा सीसीटीव्हीचा आपण मांडला की टवळखोरावरती कारवाई करण्याची महिला टीम स्थापन करा साहेब. महिला टीम आहे, त्या महिला टीमनी आपण पुरुष मेल पोलिसांनी कारवाई केली ना तर ते लापट असतात, पण एलपीसीनी दोन दणके मारले ना तर तो टवळ दिसत नाही रस्त्यावरती. आता पेंडलवर बसलेले दिसतात आम्हाला संध्याकाळी, काही काम नसतं. घरातून हाकलून दिलेला तो तिथे येऊन बसतो आणि महिला आणि मुलींचे पहाटे पण येऊन बसतात साहेब. महिला फिरायला तर तिथं पण ते बदमाशगिरी करतात. त्याच्यासाठी महिलांची एक टीम मी शेवगाव पोलीस स्टेशनचं पाहिलं होतं, तशा स्वरूपाची एक दणकेबाज टीम आपल्या शहरामध्ये कार्यान्वित सदा सर्व काळ झाली पाहिजे साहेब. आणि जे शाळा कॉलेज यांच्या समोर जे मुलींची छेडछाड होती किंवा इतर वेळेला छेडछाड होती त्यांच्यावरची 100% कारवाई झाली पाहिजे. गेल्या वर्षी पण पोलीस प्रशासनाने अतिशय चांगलं काम केलेलं आहे, पालिकेने पण काम केलेलं आहे, परंतु पोलीस प्रशासनाच्या तुलनेमध्ये पालिकेने जास्त काम करण्याची आवश्यकता आहे. त्या संदर्भात जे काही माजी पदाधिकारी आहेत, माजी नगराध्यक्ष आहेत, काही नगरसेवक आहेत, उपनगराध्यक्ष आहेत साहेब, आपण पण त्यांना तसं हे करा, सुचवा की तुम्ही ह्या गोष्टी करा, अतिक्रमण हटवा, जेणेकरून गर्दी खूप होणार आहे, चेंगराचेंगरी होणार नाही, महिलांची छेडछाड होणार नाही. अशा पद्धतीने आपण जर गेलो तर 100% हे मुद्दे अंमलबजावणी. धन्यवाद.